शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर के सकरदरा परिसर थाना हद में रहने वाले अंकुश खाड़े और उनके परिवार के लोगों को मामूली कारण को लेकर पूर्व नगर सेवक अनिल वाघमारे द्वारा मारपीट करने का मामला सामने आया है। सकरदरा निवासी अंकुश खाड़े, इनके यहाँ कुछ मेहमान आए थे। उन्होंने घर के सामने गाड़ी खड़ी की थी। उसी समय पूर्व नगर सेवक अनिल वाघमारे इन्होंने हॉर्न बजाकर गाली गलौज कर मेहमान को मारना शुरू किया। जब अंकुश इन्होंने मध्यस्थी की तो अंकुश के साथ भी गाली गलौज कर जबरन मारपीट की, जिसमें अंकुश को गहरी चोट आई है। मी अंकुश खाड़े कल मजा आता भावाला मी जेवण करायला बोलवलं होतं, तर त्यांनी गाडी इथे लावली आणि समोर तिकडे बाहेरची जी गाडी होती फोर व्हीलर, तर ते अनिल भाऊवाले फॉन वाजवला, तर आम्ही गाडीत काढत होतो, त्यांनी एकदम शिवागाळ सुरू केली। तर माझी आत्या बोलली का शिवा नको देऊ बा, तर ते गाडीतून उतरली आणि माझ्या भावाला मारायला सुरू केली। तर मग आम्ही म्हटलं मारू नका जाऊ द्या बा, मग त्याचे फटाफट घरचे लोक अजून तिकडले त्यांच्या एरियातले लोक अजून मारायला आले। तर आमच्या पूर्ण फॅमिली माझ्या मिसेसला माझ्या बाबाला माझ्या आत्याला सर्वांना खूप मारलं। त्यांची पूर्ण फॅमिली त्यांचा एक मोठा मुलगा एक लहान मुलगा एक त्यांची मुलगी मिसेस आणि ते पोलीसवाल्यांनी कंप्लेंट म्हणजे मी काल कंप्लेंट दिली मेडिकल वगैरे झालं माझं, पण मला असं वाटत नाही की त्यांनी काही सोयीस्कर कारवाई केली बा म्हणून। की म्हणजे हे पहिले नगरसेवक होते माझी नगरसेवक, आता ते त्यांच्या बिअर बार वगैरे म्हणजे अजून काही प्रॉपर्टीचे वगैरे काही असे अजून नगरसेवकचे इलेक्शन वगैरे लढले होते ते, तर म्हणजे हे हर वेळेस जे त्यांच्या म्हणजे गाडी जोरात चालवणं दारू पिऊन हॉर्न वाजवणं हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घटना आली, पण बाकी लोकांसोबत असं नाही व्हायला पाहिजे। आमच्या घरात धसून पूर्ण मारमूर केलं, माझ्या बाबाच्या पाय पा माझे हे डोकं पा तुम्ही हे पूर्ण टाके लागले आहे, पूर्ण जीवाने मारण्यात धमकी दिली, माझ्या मिसेसला पूर्ण मारून टाकलं, माझ्या 2 वर्षाचा मुलगा होता त्याला फेकत होते त्याला मारत होते। बिना वजह पूर्व नगर सेवक द्वारा पूरे खाड़े परिवार के साथ मारपीट की गई है, साथ में घर के सामान तहस नहस किया गया। जब अंकुश के साथ मारपीट की जा रही थी तब अंकुश के पत्नी बचाव के लिए गई तो उसके साथ भी वाघमारे परिवार द्वारा गाली गलौज कर मारपीट की गई, साथ ही पूरे परिवार को जान से मारने की धमकी भी दी गई है, जिससे पूरा खाड़े परिवार डरा सहमा है। जिसके बाद खाड़े परिवार द्वारा सकरदरा पुलिस थाना हद में शिकायत दर्ज की गई, लेकिन पुलिस द्वारा किसी भी तरह की कारवाई अभी तक भी नहीं की गई है। काल आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यांची गाडी आली एकदम आणि त्यांनी खूप हॉर्न वाजवले, आमची गाडी इथे समोर उभी होती आणि मग आम्ही ते गाडी हटवायला बाहेर आलो, त्यांनी एकदम आणि शिव्या गाडी चालू केली आम्हाला द्यायला। आम्ही त्यांना समजवलं की शिव्या गाडी नका करा, तर एकदम ते अरागिरीवर आले आणि एकदम मारायला सुरुवात केली। मग आम्ही अधामधात वाचवायला गेलो, ते आमच्यावर पण आमच्या पूर्ण फॅमिलीवर तुटून पडले एकदमाने की यांना सोडायचं नाही, यांना जीवाने मारून टाका आता। एकदम ते खूप मोठे आणि धमकी द्यायला लागले आणि मग मी मधात गेल्यावर माझे कपडे ओढणं माझ्या बाळाला खिचतान करणं आणि मला धमकी दिले की म्हणजे घरात येऊन मारून मला धमकी दिली की बलात्कार करी आणि तुला सोडणार नाही, एकदम जोर जोरात त्यांचं बोलणं आणि फोडणं वस्तू वगैरे, माझ्या बाळाला काही नुकसानी झाली तर आणि अशी असा बलात्कार करीन की माहीत सुद्धा पडणार नाही कोणाला की बलात्कार केला बा आम्ही तुझा। नगरसेवक जो की लोकप्रतिनिधी के तौर पर समाज का प्रतिनिधित्व करते हैं और वो ही अगर ऐसा बर्ताव करते हैं तो ये बड़े शर्मसार करने वाली बात है। साथ ही पुलिस द्वारा ऐसे लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की जरूरत है, ताकि ऐसी हरकत दोबारा किसी भी लोक प्रतिनिधि द्वारा करने की हिम्मत ना हो। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर।